बघूया, पहिल्या पदाशी जोडायचं आहे आपल्याला, त्यानुसार तिसऱ्या पदाचा संबंध चौथ्या पदाशी जोडायचा आहे. तर या विषमसंबंध हा घटक आपण काही उदाहरणांच्या मार्फत आपण सोडवून समजून घेणार आहोत. तर आपण पुढे जाऊयात. तर तुम्हाला दिसते का पहिली पहिलं जे उदाहरण आहे त्यामध्ये बघा, पहिली आकृतीचा संबंध आपल्याला दुसऱ्या आकृतीशी जोडायचा आहे, त्यानुसार तिसऱ्या आकृतीचा संबंध आपल्याला चौथ्या आकृतीशी जोडायचा आहे. तर बघा, या पहिल्या आकृतीमध्ये आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय संबंध आहे. तर बघा, हा जो त्रिकोण दिसतोय तुम्हाला, तर त्याचे दोन भाग केलेले आहे. त्रिकोणाचे किती भाग केले? दोन भाग केलेले आहे. आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय होतंय? तर हा त्रिकोण काय होतोय? अर्धा होतोय. अर्धा होतोय पण कसा अर्धा होतोय? तर त्याचा उजव्या बाजूचा जो काय भाग आहे तो कसा आहे? रंगीत आहे. कसा आहे? रंगीत आहे. तर त्याचप्रमाणे जर आपण पुढे तिसऱ्या आकृतीकडे बघितलं तर तिकडे वर्तुळ दिलेलं आहे. काय दिलेलं आहे आपल्याला? वर्तुळ दिलेलं आहे. तर या वर्तुळाचं काय व्हायला पाहिजे? चौथ्या आकृतीमध्ये तर अर्धा भाग व्हायला पाहिजे. तो कसा असला पाहिजे? उजव्या बाजूचा. कसा? उजव्या बाजूचा असला पाहिजे. आणि तो कसा असला पाहिजे? रंगीत असला पाहिजे. कसा असला पाहिजे? रंगीत असला पाहिजे. या आकृतीला अनुसरून आपल्याकडे पर्याय क्रमांक कोणता आहे? आपल्याकडे पर्याय क्रमांक आहे चार. पर्याय क्रमांक चार हा अतिशय अचूक असा पर्याय क्रमांक आहे. तर अशा रीतीने बघा, सहसंबंध ओळखण्यासाठी यामध्ये बघा एक चिन्ह दिसतंय की तुम्हाला, हे चिन्ह जे आहे तर ते त्याला इंग्रजीमध्ये आपण कोलन म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला अर्धविराम म्हणतो. काय म्हणतो? अर्धविराम. तर बघा, पहिल्या दोन आकृतींमध्ये एक अर्धविराम चिन्ह आहे, त्यानंतर दोन दोन अर्धविरामाचे चिन्ह तुम्हाला दिसत आहे, आणि तिसऱ्या आकृतीनंतर चौथ्या आकृती आणि तिसऱ्या आकृतीमध्ये परत एक चिन्ह आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा सहसंबंध जोडायचा असतो. तर आपण पुढचं उदाहरण बघूया. हे जे उदाहरण आहे याच्यामध्ये पहिलं आकृतीमध्ये आपल्याला काय दिसते? वर्तुळ दिसते. आणि वर्तुळामध्ये या उदाहरणामध्ये आपण पाहूया, पहिलं जे पहिली जी आकृती आहे ती वर्तुळाची आहे आणि त्यामध्ये आपल्याला तीन रेषापासून बनलेले एक त्रिकोण दिसत आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या आकृतीकडे जाऊया. तर काय होते बघा, इथे हे जे वर्तुळ बाहेर बाहेर आपल्याला असले आहे ते कुठं आले? आतमध्ये आले. कुठे आले? आकृतीच्या आतमध्ये. आणि हा जो त्रिकोण आहे आतमध्ये बनलेला तो कुठं जातोय? तो बाहेर जातो. कुठं? बाहेर जातोय. तर याच्यापासून आपल्याला तिसरी आकृती ओळखायची, आपल्याला चौथी आकृती दिलेली आहे. चौथी आकृती निरीक्षण केलं असता तर आतमध्ये काय दिसतंय? आपल्याला वर्तुळ. आणि बाहेर काय दिसतंय? तर चौरस दिसत आहे. तर ही आकृती काय असेल याचा आपल्याला अंदाज बांधायचा आहे. तर ही आकृती आपण ओळखूया. कशी ओळखायची? तर हे वर्तुळ आतमध्ये येईल ते कुठे येईल? बाहेर येईल. कुठे येईल ते? बाहेर येईल. आणि त्यानंतर जो काही चौरस आहे तो कुठं असेल? आतमध्ये असेल. चौरस कुठं असेल? आतमध्ये असेल. तर बघा, पर्याय क्रमांक तीन व चार या दोन्ही आकृती जुळत आहेत. पण मी पर्याय क्रमांक तीन हीच आकृती का निवडली? तर याचं एक कारण आहे. कारण हे बघा, ह्या जे रेषा दिसतात त्रिकोणाच्या, या कशा दिसतात? या क्लॉक वाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने. कशा फिरतात? घड्याळाच्या दिशेने फिरत आहे. मग त्याचप्रमाणे बघा, इथे सुद्धा काय होत आहे? या कशा फिरत आहेत? या रेषा घड्याळाच्या दिशेने. म्हणून काय होतंय? हा पर्याय काय होतोय? अचूक असा ठरत आहे. तर आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तर बघा, आपलं हे तिसरं उदाहरण आहे. यामध्ये बघा, आपल्याला एक चौरस दिला आहे आणि त्या चौरसाचे परत चार भाग केलेले दिसतायत तुम्हाला. त्या चौरसाचे काय केलेले? तर चार भाग केलेले आहे. आणि त्याच्या पहिल्या चौकटीमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? एक त्रिकोण. काय दिलेला आहे? त्रिकोण दिलेला आहे. त्यानंतर आपण पाहूया या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी काय संबंध जोडत आहे. तर बघा, हा जो त्रिकोण आहे तो कुठे आलाय? त्याच्या विरुद्ध बाजू समोर एकदम विरुद्ध बाजूस आलेला आहे. आणि तो कसा झालाय? त्रिकोण भरीव झालेला आहे. कसा आहे तो त्रिकोण?
भरीव झालेला आहे. तर आता आपण पुढच्या तिसऱ्या आकृती निरीक्षण करू. इथे काय केले, वर्तुळ दिले, त्याचे सुद्धा काय केले, चार भाग केलेले आहेत. आणि चार भाग केल्यानंतर त्याच्या एका भागामध्ये सुद्धा एक असं वर्तुळ दिलेलं आहे. तर पुढचा भाग आपला कोणता असेल, तर वर्तुळ आपण काढून घेऊया. चार भाग केल्यानंतर हे जे वर्तुळ आहे ते कुठे जाईल, तर विरुद्ध बाजूस जाईल, विरुद्ध बाजूच्या भागामध्ये जाईल. आणि ते कसं राहील, तर ते भरीव असेल. कसं असेल, ते भरीव असेल. ओके, असा अशा पद्धतीने आपला पर्याय क्रमांक बघा. पर्याय क्रमांक तीन हा कसा येतोय, बरोबर येत आहे. बघा, आपण पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी संबंध लावला आणि त्यानंतर त्यावरून तिसऱ्या आकृतीचा संबंध चौथ्या आकृतीशी लावलेला आहे. बघा, इयत्ता चौथी मध्ये असताना तुम्ही अशी उदाहरणं पाहिले असेल की समजा घोडा पुढे काय दिलं, अर्ध विराम. पुढे काय दिलंय, त्याचं घर म्हणजे काय, तबेला. आणि पुढे परत दुहेरी अर्ध विराम. त्याच्यानंतर पुढे काय दिलेलं असेल, माणूस. आणि पुढे काय असतो, अर्धविराम आणि प्रश्नचिन्ह. असे प्रश्न आपल्याला पाचवीत असताना, पाचवी स्कॉलरशिप मध्ये सुद्धा विचारलेले आहे. त्याच पद्धतीचा हा प्रश्न असतो, फक्त काय तुम्हाला आकृतीच्या संदर्भात, असा आकृतीच्या संदर्भात असे प्रश्न दिलेले. आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. बघा, या उदाहरणामध्ये लक्ष द्यायला, तर बघा ही पहिली जी आकृती दिसते, तर बघा पहिल्या आकृतीला एक बाल, हा दिसतो बाल, हा कुठे आहे, बाहेरच्या बाजू म्हणजे डाव्या बाजूला वळलेला आहे. तर दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, तर हा बाल काय होतोय, हा उजव्या बाजूला वळलेला दिसतोय. आणि जो उभी जी आकडे रेस दिसते तिच्यामध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही. तर बघा, आता तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा जी काय उभी जी उभाचा बाण दिसतोय आपल्याला, त्यामध्ये काही बदल होईल का, तर नाही. कारण इकडे सुद्धा काही बदल झालेला नाही. मग बदल कुठे होईल, जिथे आडवा बाण दिसतोय आपल्याला तो काय होईल, विरुद्ध दिशेने होईल. असा होईल, विरुद्ध दिशेने हा बाण होईल. बघा, अशी जी आकृती येणार आहे ती बघा पर्यायामध्ये आपला पर्याय क्रमांक एक. पर्याय क्रमांक एक हा काय ठरला, आपला अचूक असा ठरलेला आहे. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, कोकड्यावर आधारित आपल्याला घन दिसतोय तुम्हाला समोर, घनावर आधारित असे प्रश्न विचारले जातात. आता घनावर आधारित प्रश्न, तर बघा याच्यामध्ये पहिल्या आकृतीमध्ये आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय बदल होताना दिसतोय आपल्याला. बघा, चार हा कोणत्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे. तो कुठे जातोय बघा, दुसऱ्या आकृतीमध्ये हा वर एक वरती जातोय बघा, दिसतोय इथे चार. त्याच्यानंतर जो वरती पाच आहे तो कुठे येतोय, खाली. कुठे येतोय, खाली. आणि सहा काय होतंय बघा, सहा चाराच्या जागेवर जिथे चार लिहिलेला आहे तिथे काय होतोय, हा सहा जात आहे. अशा पद्धतीने हा काय होतोय, क्लॉक वाईज डायरेक्शन फिरतोय. कसं फिरतोय, क्लॉक वाईज म्हणजे घड्याळ्याच्या दिशेने. हे अंक काय होतात, त्या तीन पृष्ठांवरती, घनाच्या त्या तीन पृष्ठांवरती काय होतात, फिरतात. तो बघूया आपण ही तिसऱ्या क्रमांकाची आकृती. समजा मी इथे घन काढला बघा, दिसतोय तुम्हाला मी घन काढलेला आहे. आता बघा, सात काय होणार आहे, आठच्या जागेवरती जाणार आहे. बघा, सात आठच्या जागेवरती जाणार आहे. त्यानंतर आपण हो आठ काय होणार आहे, तर नऊच्या जागेवरती येणार आहे. त्याच्यानंतर नऊ काय होणार आहे, नऊ पण सातच्या जागेवरती जाणार आहे. तर बघा, असा कृतीची आलेली आहे की पर्यायामध्ये कोणत्या पर्यायाशी जोडते. तर बघूयात आपण पर्याय क्रमांक चार. पर्याय क्रमांक चार शेती आकृती काय होते आपल्याला जुळताना दिसत आहे. तर अशा पद्धतीने समसंबंध आपण शोधू शकतो. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.
अतिशय सोपा हा असा टॉपिक आहे ज्यामध्ये तर्क क्षमता वापरायची आहे. तार्किक क्षमता वापरून आपण काय करायचे, आपलं निरीक्षण अचूक असलं पाहिजे. तर बघूया आपण या पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय का, तर तीन बाजू एकत्र आलेल्या आपल्याला दिसत आहेत. तीन बाजू एकत्र आलेल्या दिसतात आणि पुढच्या आकृतीमध्ये काय बदल होतोय, तर तीन बाजू पासून एक त्रिकोण तयार होतो. काय तयार होतोय, त्रिकोण तयार होत आहे. मग याच्यावर आपल्याला काय सिद्ध होत आहे, का जितक्या बाजू आपल्याला पहिल्या आकृतीमध्ये दिलेल्या आहेत त्या बाजूपासून काय होत आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये एक आकृती तयार होत आहे. तर बघूयात आपण तिसऱ्या आकृतीमध्ये बघा, एक दोन तीन चार आणि पाच, अशा पाच बाजू आपल्याला दिसत आहेत. आणि पाच बाजू पासून आपण कोणती आकृती तयार करू शकतो, तर बघा आपल्याला उदक पर्याय दिले, बघा षटकोन दिलाय, पंचकोन दिलाय, अष्टकोन, पंचकोन, षटकोन आणि चौकोन असे कोन दिलेले आहेत. यापैकी आपल्याला पर्याय क्रमांक कोणता असते, पंचकोन. बघा पाच बाजू आपल्याला दिलेल्या आहेत आणि पाच बाजूपासून पंचकोन तयार करू शकतो. मग याचं उत्तर काय असेल, पंचकोन. बघा इथे मी वर काढलो, असा हा पंचकोन आपल्याला दिसत आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया, प्रत्येक उदाहरणामध्ये वेगवेगळी तार्किक क्षमता वापरलेली आहे. तर आपण पुढे जाऊया. हा बघा, या उदाहरणामध्ये आपल्याला एक अशी आकृती दिसते, तर पहिल्या आकृतीचं आणि दुसऱ्या आकृतीचं आपण जर निरीक्षण केलं तर यावर असं निश्चित लक्षात येत आहे की काय होत आहे, पहिली आकृतीच्या दुसऱ्या आकृती कशी उलट आहे, कशी उलट आकृती आहे. तर बघू आपण इथे समजा उलट केली ही आकृती, तर काय होईल बघा, अशी आकृती आपल्याला दिसेल जी पुढे दिसत आहे. आपण तिसऱ्या आकृतीकडे जाऊन तिला समजा मी उलट आकृती काढली, उलट आकृती काढली, तर अशा पद्धतीची आकृती आपल्याला मिळणार आहे. अशी आकृती आपल्या कोणत्या पर्यायामध्ये आली, पर्याय क्रमांक चार. पर्याय क्रमांक चार मध्ये आपल्याला जी आकृती मिळालेली आहे ती कशी आहे, या दिलेल्या तिसऱ्या आकृती कशी उलट आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं, पहिल्या आकृतीचा संबंध दुसऱ्या आकृतीशी जुळवला आणि त्यावरून तिसऱ्या आकृतीचा संबंध काय केला आपण, चौथ्या आकृतीशी जुळवलेला आहे. पुढे जाऊया आपण, हा प्रश्न बघा. या प्रश्नामध्ये ही जी आकृती दिली आपल्याला, काय झालं, बॅकअप नाही ना, बॅकअप नाही.
सर्वांना नमस्कार. वादळी पावसामुळे बॅटरी बॅकअप नसले कारणामुळे सध्याची जो क्लास आहे तो क्लास खंडित झालेला आहे. वादळी पावसामुळे आजचा क्लास हा तात्पुरत्या स्वरूपात खूप झालेला आहे. तरी आम्ही याबद्दल दिलगीर आहोत. तरी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आजची मीटिंग वादळी पावसामुळे या ठिकाणी संपवण्यात येत आहे. आजची मीटिंग या ठिकाणी वादळी पावसामुळे संपवण्यात येत आहे.